Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Nirvan enjoy karta maths and science. सातवी आठवी आणि नववीचंही आता गणिताचं सिलेबस आणि सायन्सचं सिलेबस तुम्हाला डी एस डिजिटल स्कूलवरती बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता मॅथमॅटिक्स आणि सायन्सचं कुठलाही क्लास लावण्याची किंवा कुठलाही टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे. तर आपण सेट हा लेसन स्टार्ट केला होता. इंट्रोडक्टरी आपण व्हिडिओज पण बघितलेले आहे. आता आपण डायरेक्टली आज सुरू करणार आहोत तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 की जो एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नक्की हे जे व्हिडिओ आवडत आहेत त्या आवडणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पण येणार आहे. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 1.1, तुमचा पहिला लेसन, त्याचा प्रॅक्टिस सेट 1.1 आणि त्याच्यामधला हा फर्स्ट क्वेश्चन आहे. तर काय क्वेश्चन आहे? राईट द फॉलोइंग सेट इन अ रोस्टर मेथड. रोस्टर मेथड तुम्हाला शिकवलेली आहे. रोस्टर मेथड हे दुसरं नाव आहे. तुम्हाला मुद्दाम कन्फ्यूज करण्यासाठी रोस्टर मेथड नाव दिलेलं आहे. रोस्टर मेथड म्हणजेच कोणती मेथड? आपली पहिली मेथड, दॅट इज लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथड म्हणजे फक्त काय करायचं, तुम्हाला ट्रिक काय सांगतील, लिस्ट करायची आहे. रोस्टर मेथड किंवा त्याला लिस्टिंग मेथड म्हणतो, मराठीमध्ये यादी पद्धत म्हणतो, यादी करायची आहे. त्यानंतर दुसरी काय आहे? रूल मेथड किंवा सेट बिल्डर मेथड म्हणतो, किंवा मराठीमध्ये त्याला गुणधर्म पद्धत म्हणत असतो. मग त्यांनी रोस्टर मेथड दिली म्हणजे तुमची पहिली मेथड आहे. लिस्ट मेथड म्हणजे लिस्ट करायची आहे. एवढं साधं सोपं प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं, एवढी साधी सोपी ट्रिक लक्षात ठेवायची. पहिलं काय सांगितलं? सेट ऑफ इव्हन नंबर्स. इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या. समसंख्या सगळ्यांना माहिती आहे, 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18. पण किती सांगितले आहेत, किती सांगितले ते माहिती नाही आहे. हां, मग आपण काय करू शकतो? समजा एक नाव घेऊया सेटला, ए इज इक्वल टू, आणि लिहिताना आपण सांगितलं कर्ली ब्रॅकेटमध्ये. इव्हन नंबर सांगितले, मग आपण इव्हन नंबर्स कुठपासून स्टार्ट करत असतो? 92, 4, 6, 8, 10, 12, 14. मग कुठपर्यंत लिहित जायचं? एवढं नाही लिहित बसायचं, 14 पुढे डॉट 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 करून द्यायचं. कुठपर्यंत? इन्फिनिटीपर्यंत. इन्फिनिटीचं साईन तुम्हाला माहिती आहे. इन्फिनिटीचं साईन लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, डॉट 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 पुढे करून द्यायचं आहे. सेट ऑफ इव्हन नंबर्स झाला. हा आहे सेट ऑफ तुमचा इव्हन नंबर, म्हणजे समसंख्यांचा संच आहे. ए काय आहे? समसंख्यांचा संच आहे. ए इज अ सेट ऑफ इव्हन नंबर्स हे आपण लिस्ट करून त्यांना दाखवलेलं आहे, शो केलेलं आहे. ओके, ए इज अ सेट ऑफ नंबर, विचार द, ए इज अ सेट ऑफ इव्हन नंबर्स. ओके, त्यानंतर म्हणतात सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. इव्हन प्राईम नंबर पाहिजे फ्रॉम 1 to 50. आता काही विद्यार्थी म्हणतील प्राईम नंबर, प्राईम नंबर म्हणजे अशा संख्या की ज्या फक्त 1 टेबलमध्ये येतात आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं 43 हा नंबर फक्त 1 टेबलमध्ये आणि 43, 5 घेतला 1 आणि 5 टेबलमध्ये, 7 घेतला 1 आणि 7, याला तुम्ही प्राईम नंबर म्हणणार आहे. पण ते आपल्याला काय म्हणतात? सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. इव्हन म्हणजे ती समसंख्या पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे. मग तुम्हाला सगळ्यांना हे लाईफ टाईम तुम्ही लक्षात ठेवा, जोपर्यंत मॅथमॅटिक्स शिकाल, की अशी कोणती 1 ते 50 मध्ये, 1 ते 100 मध्ये एकच अशी संख्या आहे की जी समसंख्या पण आहे आणि प्राईम नंबर पण आहे, ती म्हणजे तुमची 2. 2 हा नंबर फक्त स्वतःच्या पाड्यात येतो आणि 2 च्या पाड्यात येतो, म्हणून तो प्राईम नंबर पण झाला. आणि दुसरं काय कंडिशन आहे? तो इव्हन नंबर, ती समसंख्या पण आहे. आपण बघा ना, समसंख्यांच्या यादी पण मध्ये पण तिला लिहिलेलं आहे. सो 2 इज अ ओनली इव्हन प्राईम नंबर बिटवीन 1 to 50. ठीक आहे, आपण याला शो करूया कशाने. बी बी हा सेट घेऊया. बी इन कर्ली ब्रॅकेट काय येईल तुमचा आन्सर? फक्त आणि फक्त 2 येणार आहे. सो दिस इज युअर आन्सर. व्हेरी सिम्पल, क्लिअर. 1 to 50 मध्ये इव्हन प्राईम नंबर कोणता आहे? फक्त लक्षात ठेवायचं 2. 1 to 100 मध्ये जरी विचारलं तर काय येईल तुमचा? 2. सेट ऑफ नेगेटिव्ह इंटीजर्स. आता इंटीजर आपण शिकलो आहोत, आपण नंबर लाईन पण शिकलेलो आहोत की मध्ये काय असतो, तुमचा 0 असतो किंवा ओरिजिन असतो. राईट साईडला काय असतात? तुमच्या पॉझिटिव्ह नंबर असतात. आणि तुमचे जी लेफ्ट साईड आहे त्या लेफ्ट साईडला नेगेटिव्ह इंटीजर्स असतात. मग ते काय म्हणतात? सेट ऑफ नेगेटिव्ह इंटीजर्स. आपल्याला नेगेटिव्ह इंटीजर्स त्यांनी लिहायला लावलेले आहे. मग सिम्पल आहे, काहीतरी नाव द्या. A to Z मधलं कुठलंही नाव दिलं तरी चालणार आहे. समजा आपण K नाव दिलं, K इज अ सेट ऑफ नेगेटिव्ह इंटीजर. मग आता काही विद्यार्थी इकडनं लिहितील, इकडनं लिहिलं तरी चालेल. पण शक्यतो आपण, आपले काय असतात? इकडनं असतात, झिरोच्या ह्या साईडला असतात. म्हणून आपण काय लिहूया? -1, -2, -3 आणि पुढे इन्फिनिटीपर्यंत -, अशा पद्धतीने हा झाला सेट ऑफ नेगेटिव्ह इंटीजर. काही विद्यार्थी म्हणतील टीचर आम्हाला -4, -5 लिहायचं. लिहा तुम्हाला जिथपर्यंत, -8 पर्यंत लिहा, 10 पर्यंत लिहा, आपण पुढे इन्फिनिटीपर्यंत काही तुम्ही लिहू शकत नाही, पुढे -, तुम्हाला करावा लागणार आहे. सो दिस इज सेट ऑफ नेगेटिव्ह इंटीजर. आता ह्या नेगेटिव्ह ऐवजी तुम्हाला जर एक्झाममध्ये पॉझिटिव्ह विचारलं तर काय लिहिणार तुम्ही? के इज इक्वल टू 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी. सिम्पल आहे की नाही? इथे तुम्हाला इव्हन प्राईम नंबर विचारलं, तुम्हाला ऑड प्राईम नंबर,
हां, ऑड प्राईम नंबर्स पण तुम्ही लिहू शकतात, 1 ते 50 मधले. इव्हन नंबर विचारले, ह्या इव्हनच्या ऐवजी तुम्हाला एक्झाममध्ये ऑड नंबर्स देऊ शकतात. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न कुठलाही बदलून येऊ द्या, फक्त रट्टा मारायचा नाही की टीचरांनी हे प्रश्न सॉल्व्ह करून घे. प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचा की इथे इव्हन म्हटलं की प्राईम म्हटलं आहे. इव्हन म्हणजे तुमचं समसंख्या, तुमचं ऑड म्हटलं की तुमच्या विषम संख्या, प्राईम नंबर म्हणजे तुमच्या मूळ संख्या, कंपोजिट नंबर म्हणजे तुमच्या संयुक्त संख्या. काय प्रश्न नक्की विचारलाय? इथे नेगेटिव्ह इंटीजर आहे, काही विद्यार्थी पॉझिटिव्ह इंटीजर लिहून देतील. नाही, प्रश्न नीट वाचा तुम्ही. हां, कितीही तुम्हाला ट्विस्ट करून प्रश्न देऊ द्या, आता तुम्हाला नक्की ह्या प्रश्नांची उत्तर हे लिहिता येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम और सूर. 7 सप्तसूर सगळ्यांना माहिती आहे. कुठले? सा रे ग म प ध नी सा. ठीक आहे, हेच लिहायचे आहे आपल्याला. मग कुठलं तरी नाव देऊया. हां, समजा आपण नाव दिलं इथे यन नाव दिलं त्या सेटला, आणि फक्त आपल्याला ते इंग्लिशमध्ये लिहायचं. तुम्ही मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सा रे ग म प ध नी सा हे मराठीमधून लिहा, आणि जे सेमीचे विद्यार्थी किंवा इंग्रजी मिडियमचे त्यांनी इंग्लिशमध्ये लिहा. सा रे ग म प ध नी, आणि सा परत येतो. 7 झाले का बघा, काउंट करून बघूया. 1 2 3 4 5 6 7 झाले, 7 सूर. अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 1.1 मधले पहिले 4 क्वेश्चन की जे खूप इझी होते, कोणीही सॉल्व करू शकतो. हां, तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स याला मिळवू शकतात. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल विच इज आस्क्ड फॉर 1 or 2 marks इन एक्झाम. 1 किंवा 2 marks विचारलं जाऊ शकतं. राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड. अगोदर व्हिडिओमध्ये ज्यांनी फर्स्ट नंबरचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे. तेच आपल्याला सिम्बॉलिक स्टेटमेंट इथे द्यायचं आहे. याचा अर्थ काय? गणितीय भाषेमध्ये हे असं लिहिलेलं आहे, हे तुम्ही शब्दामध्ये कसं लिहिणार? याचा अर्थ काय येईल? 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू. किंवा मी तुम्हाला कसं सांगितलं, 4/3 इज अन इलेमेंट ऑफ सेट क्यू. याचा अर्थ काय होतं? बिलॉंग्स टू और इज अन इलेमेंट ऑफ. ओके, सो आपण लिहू शकतो 4/3 इज अन इलेमेंट. अन का बरं घेतलं? कारण ई आय ओ यू ई आहे, स्वर आहे, म्हणून अन घेतलं. हां, 4/3 इज अन इलेमेंट ऑफ सेट क्यू. म्हणजे 4/3 हा सेट क्यूचा काय आहे? इलेमेंट आहे, असं त्याचं साधा अर्थ आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला आठवलं नाही तर काय लिहू शकतो? 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू, असंही तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर दुसरं आहे सेम. आता याच्यामध्ये क्रॉस आहे, म्हणजे डज नॉट बिलॉंग्स टू किंवा इज नॉट अन इलेमेंट ऑफ असा अर्थ होतो आहे. ठीक आहे, मग कसं लिहिणार? -2 इज नॉट अन इलेमेंट. फक्त इथे इज नॉट हा शब्द टाकायचा आहे. इथे इजच्या ऐवजी आपण फक्त नॉट शब्द टाकले, बाकी सेम. इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट. सेटचं नाव काय दिले त्यांनी तिथे? सेटचं नाव आपल्याला यन दिलेलं आहे. यन या सेटचा तो सभासद नाही किंवा त्याचा इलेमेंट नाही आहे. -2 इज नॉट अन इलेमेंट ऑफ नॅचरल नंबर, बिकॉज -2 इज अ इंटीजर ना, दॅट्स वाय. पुढे मग आता हे दिलेलं आहे सेंटेन्समध्ये, हे तुम्ही वाचणार कसं? P इज अ सेट ऑफ ऑल P सच दॅट. ह्या आडव्या रेषेला आपण सच दॅट म्हणतो. पी इज अ सेट ऑफ ऑल पी सच दॅट पी इज अन ऑड नंबर. ठीक आहे, आता आपण लिहूया. पी इज सेट ऑफ ऑल पी सच दॅट, ती आडवी रेष स्लॅन्टिंग लाईन म्हणजे सच दॅट पी इज अन ऑड नंबर. परत वॉवेल आहे म्हणून तिथे ॲन आलेलं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 की जो खूप सिम्पल होता तो पण मी इथे सॉल्व्ह केलेला आहे. याच्यावरती आधारित मी तुम्हाला 3 क्वेश्चन देते, सेम टू सेम. तुम्ही मला उत्तर लिहा कॉमेंट्समध्ये. 4/3 दिलेलं आहे, मी इथं 8/9 घेते. सेट जो आहे त्याचं काहीतरी बदलून घ्या, क्यू घ्या, तुम्हाला काही घ्यायचं असेल तो एखादा लेटर घ्या, आर घ्या. हां, किंवा इथे -2 आहे, -2 ऐवजी -5 घेतलं. क्वेश्चन पण तुम्हाला तयार करता आले पाहिजे. इज नॉट बिलॉंग्स टू एनच घेऊया. हां, आणि पी आहे, पीच्या ऐवजी आपण काय घेऊया? क्यू. हां, क्यू ऑफ, हां इथे आपण एक्स घेऊया. एक्स ऑफ एक्स इज अन इव्हन नंबर. सेम टू सेम क्वेश्चन्स आहेत.
फक्त मी अक्षरं चेंज केलेत, अंक चेंज केले, या सगळ्यांचे आन्सर्स तुम्ही मला लिहायचे आहे कॉमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे, बघूया तुम्हाला किती समजले. सो स्टुडंट, लेट सी द थर्ड क्वेश्चन ऑफ युअर प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, दिस इज युअर क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे तुमचा, 2 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा 3 मार्क्ससाठी. 3 मार्क्ससाठी असेल तर 1.5 मार्काला, किंवा 2 मार्क्ससाठी असेल तर 1 मार्काला, आणि 4 मार्क्ससाठी असेल तर लिस्टिंग मेथड 2 मार्क्स, रूल मेथड 2 मार्क्स. राईट, एनी टू सेट्स लिहायचे आहे, 2 एक्झाम्पल्स लिहायचे आहे बाय लिस्टिंग मेथड आणि रूल मेथडचे 2 एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. समजा आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. तुमचे ज्योमेट्रिकल कंपास सगळ्यांनी माहिती आहे. ज्योमेट्रिकल कंपासमध्ये काय काय साहित्य असतं रे, सगळ्यांना माहिती आहे. जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा ज्योमेट्रिकल कंपासमध्ये काय असतं. समजा आपण बी घेतलं, सेटचं नाव काय घेतलं, बी, आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये पहिली आपण लिस्टिंग म्हणजे लिस्ट करणार आहोत. लिस्टिंग मेथडने पहिलं एक्झाम्पल लिहितो आहे आपण, लिस्टिंग मेथड. या लिस्टिंग मेथडमध्ये काय करती बघा, मी फर्स्ट एक्झाम्पल इकडे आणि तिकडे सेकंड एक्झाम्पल. लिस्टिंग मेथडमध्ये मी ज्योमेट्रिकल कंपासमध्ये काय काय असतं, पहिली काय असते तुमची स्केल असते, पहिलं नंतर पेन्सिल असते, हां इरेजर असतं, त्यानंतर शार्पनर असतं तुमचं, शार्पनर असतं, अजून काय असतं रे बाळांनो, डिवायडर असतं तुमचं कंपासमध्ये जे 2 डिस्टन्स घेण्यासाठी, त्यानंतर काय असतं, राऊंडर असतं तुमचं, कर्कटक म्हणतो आपण त्याला, की ज्याने आपण सर्कल काढत असतो, हां प्रोटॅक्ट. त्यानंतर काय असतं, कोन मोजण्यासाठी प्रोटॅक्टर असतं, प्रोटॅक्टर असतं. अजून काय असतं रे, त्रिकोण असतात ना 2 त्रिकोणसारखे, त्याला काय म्हणतो आपण, सेट स्क्वेअर, सेट स्क्वेअर असतात. हे सगळं काय साहित्य असतं, तुमच्या कंपासमधलं साहित्य आहे. हां, इथे कर्ली ब्रॅकेट व्यवस्थित तुम्ही काढायचा आहे. ठीक आहे, हे झालं लिस्टिंग मेथडने. हेच तू एक्झाम्पल तुम्ही आता रोस्टर मेथड, सॉरी रूल मेथडने लिहूया. हेच एक्झाम्पल आपण रूल मेथडने लिहूया. कसं लिहिणार रे, रूल मेथडने काय सांगतंय, हे सगळे ज्योमेट्रिकल कंपासमधलं सगळं साहित्य आहे. मग आपण बीज घेऊया. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ टूल्स इन ज्योमेट्रिकल बॉक्स, ज्योमेट्रिकल कंपास किंवा ज्योमेट्रिकल बॉक्स असं लिहिलं तरी चालेल. ज्योमेट्रिकल बॉक्स किंवा इथे एखाद्याला कंपास लिहायचं असेल तर कंपास लिहिलं तरी चालणार आहे. ज्योमेट्रिकल कंपासमधल्या सगळे टूल्स आहे. झालं, हे आपण रूल, याचा रूल बनवला की अरे हे काय लिहिलं आहे तुम्ही, याचा रूल असा आहे की हे ज्योमेट्रिकल कंपासमधलं सगळं साहित्य आहे. मग बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ टूल्स इन द ज्योमेट्रिकल बॉक्स. ठीक आहे, लिस्टिंग मेथडने हे फर्स्ट एक्झाम्पल बघितले, असे 2 सांगितले आहे. आता आपण काय करूया, अजून एक बघूया, हां सेकंड एक्झाम्पल लिस्टिंग मेथडचंच. लिस्टिंग मेथड समजा बी दिलेले, इथे मी आता समजा ए नाव घेते आणि 1 असं लिहिलं मी इथे. इथे काय घेतलं मी, -6 -5 -4 -3 -2 -1 0 1 2 3 4 5 6, आणि इथे डॉट डॉट, आणि इकडे पण पुढे डॉट डॉट. काय दिसत आहे तुम्हाला, हे इंटीजर्स दिसत आहेत. कुठपासून ते कुठपर्यंत -6 पर्यंत आणि 6 च्या आत, +6 च्या आत. मग तुम्ही हे लिहू शकतात. आता फक्त याचा रूल बनवायचा आहे. रूल मेथडने लिहूया आपण. रूल मेथडलाच आपण दुसरं नाव काय म्हणतो, सेट बिल्डर मेथडने. रूल मेथडने कसं लिहिणार, त्या सेटचं नाव एच आहे. ए इज अ सेट ऑफ सच दॅट एक्स एक्स इज अ, हां इथे एक्स घेतला आपण वाय घेऊया. ए इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज काय आहे ते, वाय इज अन इंटीजर लिहा. किंवा अजून तुम्ही कसं लिहू शकता, वाय इज इंटीजर म्हणजे बिलॉंग्स टू असं लिहू शकतो. वाय बिलॉंग्स टू आय इंटीजर. पण मग ते कशाच्या पुढे आहे, हां त्याच्यामधला जो वाय आहे तो वाय कशाच्या आत आहे, 6 पेक्षा छोटा आणि -6 पेक्षा मोठा आहे. म्हणून इथे -6 लिहा, इकडे 6 लिहा, आणि इकडे स्मॉल, आणि इकडे त्याच्यापेक्षा स्मॉल, हां हे चिन्ह इज इक्वल टू आणि ग्रेटर दॅनचं चिन्ह आपण देत असतो. झालं सिम्पल लिस्टिंग मेथडचं. हां लिस्टिंग मेथडचं आपण हे कंपासमधलं सगळं साहित्य लिस्टिंग मेथडने लिहिलं आणि रूल मेथडने लिहिलं. हे इंटीजर्स लिहिले -6 पर्यंत. हां वाय इज अन इंटीजर हे वाक्य जर काढलं तर तुम्ही डायरेक्टली असं पण लिहू शकतात. हे बघा, हे अशा पद्धतीने बिलॉंग्स टू इंटीजर, आणि पण कुठपर्यंत, वाय हा -6 पेक्षा काय आहे तुमचा छोटा, म्हणून -6 आणि नाही प्लस 6 पेक्षा छोटा
आणि मायनस सिक्सपेक्षा मोठा आहे, म्हणून हे या पद्धतीने तुम्ही दाखवायचं आहे. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 हा तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.1 मधला इथे क्लिअर केलेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला उदाहरणं समजतायत का? समजत असेल तर एक लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉमेंटमध्ये लिहा तुम्हाला समजतायत की अजून स्पीड कमी करू शिकवण्याचा की अजून तुमच्यासाठी मेथड चेंज करू. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आज क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 हा तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आपण क्लिअर केलेला आहे. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.